मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे। त्याने समाजापासून तुटून दूर राहणे योग्य नाही व तसे संभव किंवा शक्यही नाही। मनुष्याने समाजात राहत असताना समाजाला जास्तीत जास्त लाभ स्वास्थ्य लाभ भू देणे यामध्ये आपण सहाय्य होणे यामध्ये जीवनाची खरी सार्थकता दडलेली आहे। मनाने स्वच्छ व पवित्र असणाऱ्या व्यक्तीमुळेच समाजात योग्य स्वास्थ्य निर्माण होते। ज्याच्या मनाला विकार व्यापून राहिले असतात अशी अवस्था मनाची व्यक्ती स्वतः तर दुःखी होतेच पण दुसऱ्यांनाही दुःख वाटण्याकरिता कारणीभूत होते। अशा व्यक्तींशी संबंध ठेवणाऱ्या साऱ्या व्यक्तींनाच आसपास सभोवतालच्या संपूर्ण परिसराला तो व्यक्ती दुःखी व कष्टी करत असतो। म्हणूनच सुखी व स्वस्थ समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला भरपूर सुख स्वास्थ्य लाभू देणे हे अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक व्यक्ती स्वस्थ चित्त असली व शांत चित्त झाली म्हणजे सारा समाजच शांतीयुक्त होतो। व्यक्तीला शांती लाभू देण्याकरता धम्म हे निरुपम साधन आहे आणि त्यामुळेच ते विश्व शांतीचेही एकमेव व सुयोग्य साधन आहे। धम्म याचा अर्थ संप्रदाय नाही, माणसा माणसात व वर्गा वर्गात भिंती उभ्या करण्याचे व धर्मांधता वाढविण्याचे काम संप्रदाय करीत असतात। याचा एकदम उलट शुद्ध व पवित्र धम्म या सर्व संप्रदायाच्या भिंती पाडून टाकतो आणि माणसा माणसातील व वर्गा वर्गातील भेद नाहीसे करतो व विश्व शांती निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो। तथागत भगवान बुद्ध हे मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण वर्ग कलह आहे असे सांगतात। त्यामुळे प्रत्येकाने सांप्रदायिकतेला बाजूला सारून सत्य धम्माचा निसर्ग नियमाचा निसर्गाच्या व मनुष्याच्या अबाधित संबंधाचा योग्य अभ्यास करून जीवनातील सत्य शोधून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा व स्वतःकरिता व इतर सर्वांकरिता सुख निर्मिती करावी। या सर्वांच्या सुखाकरिता आपण कारणीभूत व्हावे अशी तथागतांची शिकवण आहे। तथागत म्हणतात, राग द्वेष मोह ईर्ष्या मत्सर दुर्भावना दौर्मनस्य भय आशंका मिथ्या काल्पनिक दृष्टी समजुती रूढी या माराच्या बंधनातून चित्ताला मुक्त करण्यासाठी सर्व रूढ व जुन्या अयोग्य परंपरा एका बाजूला सारल्या पाहिजे, अंधश्रद्धा व भावुकता टाळली पाहिजे व वर्तमानातील यथार्थ सम्यक जीवन जगायला शिकले पाहिजे। कारण वर्तमानापासून विमुख असे खोटे निस्सार जीवन हे आपल्या अनेक तऱ्हेच्या क्लेशांना कारणीभूत होते व अशांती असंतोष अतृप्ती व्यथा व पीडा यांना जन्म देते। चालू वर्तमान क्षणामध्ये आम्हाला सत्य धम्माचे यथार्थ दर्शन होईल असे आपण जगू लागलो की आपोआपच क्लेश दुःखादीपासून मुक्ती मिळते। करिता प्रत्येकाने वर्तमानामध्ये योग्य प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करावा अशी तथागतांची शिकवण आहे। मनुष्याला वर्तमानामध्ये यथार्थ जीवन न जगता आल्यामुळे तो नेहमी भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळाच्या कल्पना करीत बसतो व त्याही पुढे जाऊन त्यांनी स्वतःने काय केले नाही किंवा काय करायचे आहे हे सर्व तो बाजूला सारून फक्त व्यक्तीने काय केले किंवा काय केले नाही ते सारखे शोधत बसतो। त्याला फक्त दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्येच दुसऱ्याचा जास्ती विचार करण्यामध्येच किंवा दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यामध्येच जास्त असुरी आनंद मिळत असतो व त्यामुळेच तो जीवनाच्या खऱ्या आनंदापासून दूर जातो। अशा प्रकारे फक्त दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणाऱ्याला कधीही धम्म मार्ग सापडू शकत नाही, कारण तो बुद्धिविलासामध्ये गुंग झालेला असतो। म्हणूनच तथागत भगवान बुद्ध आपल्या देशणीमध्ये सांगतात की
प्रत्येक व्यक्तीने वर्तमानात यथार्थपणे जगण्याचे शिकले पाहिजे व दुसऱ्याची कर्मे व पापे मोजता बसण्यापेक्षा स्वतःच्याच योग्य अयोग्य कृतीकडे लक्ष देऊन वर्तमानातील सम्यक धम्म जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. स्वतःही सुख मिळवावे व समाजाकरिताही सुखाची निर्मिती करावी हीच तथागतांची सुयोग्य शिकवण आहे. तथागत म्हणतात, ज्याप्रमाणे एखादे फूल दुरून बघताना फार आकर्षक वाटते, विलोभनीय वाटते, पण आपण जवळ जाऊन बघितले तर ते गंधहीन असते. त्यावेळेस आपल्याकरता ते गंधरहित फूल निरर्थक ठरते व त्याची ना माळा बनते, ना पूजा अर्चाच्या कामी येते, ना फुलापासून भ्रमरांना रस मध मिळतो, ना त्या फुलापासून आपल्याला सुगंध मिळतो, नाही प्रसन्नता मिळते. अशा प्रकारे ते फक्त आकर्षक असून चालत नाही, त्यामध्ये सुगंध असणे फार गरजेचे असते. त्याचप्रमाणे एखाद्या ज्ञानी पंडित व बुद्धिमान मनुष्य आपल्याला चांगल्या गोष्टी वचने सुभाषिते सांगतात तेव्हा आपल्याला ऐकताना फार बरेही वाटते, पण जर बोलणाऱ्याची कृती जर त्याप्रमाणे योग्य नसली, त्याचे आचरण व वर्तन त्याच्या चांगल्या बोलल्याप्रमाणे नसेल, तर ते सुद्धा निष्फळ व निरर्थक ठरते. करिता सुगंधरहित फुलापेक्षा सुगंधयुक्त फूल जसे शोभून दिसते व सर्वांच्या उपयोगी पडते, त्याचप्रमाणे योग्य बोलणारा सुभाषित वचने सांगणारा धम्मज्ञानी मनुष्याने ही बोलण्या सांगण्याप्रमाणे योग्य कृती व आचरण करून सुगंधयुक्त फुलासारखे आपले जीवन सार्थक करावे व इतरांसमोरही योग्य असा आदर्श निर्माण करावा. याकरिता सर्व ज्ञानी मनुष्याने इतरांचे गुण दोष पाप पुण्य चांगले वाईट त्याने काय केले किंवा काय केले नाही ते बघत बसून स्वतःचे विकार वाढवण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या कृती व कर्माकडे सावधानतेने बघावे व वर्तमानात यथार्थ जीवन जगण्याचे शिकावे. त्याचप्रमाणे सुगंधरहित फुलापेक्षा सुगंधयुक्त फुलाप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करून बोलणे तसेच वागणे व वागणे तसेच बोलणे हे तत्व अंगीकारून स्वतःची सुयोग्य व सम्यक प्रगती करावी. भवतु सब्ब मंगलं रक्खन्तु सब्ब देवता सब्ब दुःख विनाशाय सब्ब भय विनाशाय सब्ब रोग विनाशाय सर्वे भवन्तु सुखिनः.